शांतिनगर पुलिस ने एक घातक शस्त्र के साथ उत्पात मचा रहे आरोपी को गिरफ्तार किया है। आरोपी का नाम करण जाधव बताया जा रहा है। आपको बता दें कि आरोपी को परिमंडल 3 पुलिस ने 2 साल पहले तड़ीपार किया था। आरोपी के खिलाफ शांतिनगर थाने में मामला दर्ज कर उसे जेल भेज दिया गया है। नागपुर शहर में इन दिनों उत्पात मचा रहे तड़ीपार को पुलिस धर दबोचने में कामयाब रही है। इसी श्रृंखला में शांतिनगर में उत्पात मचा रहे एक तड़ीपार को पुलिस ने रंगे हाथ गिरफ्तार किया। आरोपी करण जाधव बताया जा रहा है। गौरतलब रहे कि 26 सितंबर को शाम करीब 6:30 से 7:30 के बीच पुलिस को गुप्त जानकारी मिली थी, जिसके आधार पर मेहंदीबाग उड़ान पुल के नीचे एक व्यक्ति घातक शस्त्र के साथ उत्पात मचाता हुआ दिख रहा था। पुलिस दस्ते ने मौके पर पहुंचकर आरोपी करण जाधव को धर दबोचा। आरोपी करण जाधव प्रेम नगर निवासी बताया जा रहा है। करण प्रकाश जाधव म्हणून आहे, 24 वर्षाचा आहे। अनेक बॉडीचे त्याच्यावर गुन्हे आहेत, तसा चोरीचा पण गुन्हा आहे। तो वरुड येथे सध्या तडीपार आहे, पण तो काल रोजी पोलीस स्टेशन हद्दीत आल्याची माहिती मिळाली होती। आमच्या DB टीमने त्याला जाऊन पकडलं, तर त्याच्याकडे आपल्याला एक चाकू मिळाला। त्याच्यावरून त्याच्यावर 4-25 गुन्हा दाखल केलेला आहे। त्याला आज रोजी आपण कोर्टात हजर करणार आहोत। ह्याच्या बॉडीचे आणि प्रॉपर्टीचे गुन्हे आहेत, आणि काल आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती की हा तडीपार असून आलेला आहे। आमच्या DB ने जाऊन तत्काळ तिथे जाऊन त्याला पकडलेला आहे। नाही, तो आमच्या हद्दीत राहिला आहे, त्याची आई वगैरे राहते, परंतु तो 2 वर्षाकरता सध्या तडीपार आहे। पूर्ण शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जनतेला आव्हान करू इच्छितो की लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये। जे त्यांच्या सोशल मीडियावर जे मेसेज किंवा व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते जुने आहेत। सध्याच्या परिस्थितीत जर आपण पाहिलं तर नागपूर शहरात असला कुठलाही प्रकार घडलेला नाही। पूर्ण नागपूर पोलीस सतर्क असून ह्याविषयी एकदम सतर्कतेने काम चालू असून प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विजिट देऊन त्यांना समजून सांगण्यात येते, किंवा संशयित जे लोक वाटत आहेत त्यांना चिकून करून त्यांच्या विचारपूस केली जाते आहे। लोक जनतेमध्ये अवेअरनेस आणला जातो आहे, विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस आणला जातो आहे, आणि माझी लोकांना हीच विनंती आहे की तुम्ही अफवावर विश्वास ठेवू नका। आणि असं काय आढळलं तर तत्काळ एखाद्या माणसाला मारझोड किंवा पकडून ठेवण्यापेक्षा पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे। पोलीस तत्काळ तिथे येतात। 112 जर आपण कॉल केला तर 5 मिनिटाच्या आतमध्ये पोलीस येतात तिथे, आणि असं संशयित कोणी दिसलं तर 112 कॉल करून 5 मिनिटामध्ये पोलीस येतील आणि पोलिसाच्या ताब्यात अशा व्यक्तीला देऊन त्याची पुढील चौकशी करता येईल। परंतु अशा प्रकारे मारहाण किंवा कुणालाही ताब्यात घेऊन जनतेने करू नये। असं काही प्रकार आढळल्यास, त्यांना संशय वाटल्यास त्यांनी तत्काळ 112 फोन करायला पाहिजे की तत्काळ, आणि आमचे पोलीस आसपास फिरतच असतात, तर लगेच तिथे येऊन जातील, कारवाई करतील। त्यामुळे जनतेने किंवा विद्यार्थ्यांनी कोणीही घाबरून न जाता ही 100% हे सोशल मीडियावरनं व्हायरल झालेले आहे आणि ही अफवा आहे। अशी काय कोणतीच टोळी सक्रिय नाही किंवा अशी कोणती गँग नागपूरमध्ये आलेली नाही, आणि आले असेल तर 100% आम्ही त्यांना पकडू, हा आमचा विश्वास आहे। पूछताछ में उसने बताया कि उसे परिमंडल 3 से 2 वर्ष के लिए तड़ीपार भी किया गया था। फिलहाल आरोपी के खिलाफ शांतिनगर थाने में मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर जेल भेज दिया गया है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।